मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील, तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल. प्रोप्रायटर मारुती सोनवणे, ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. 97-30-58-31-84 आणि 86-05-86-96-25. लॉकडाऊन करण्यापूर्वी त्याचा सविस्तर रिपोर्ट जो आहे तो प्रधान सचिव मदत व पुनर्वसन यांना द्यायचा असतो. ते माननीय मुख्य सचिवांच्या मार्फत वरिष्ठांची परवानगी घेऊनच लॉकडाऊन जाहीर करतात. त्याच्यामुळे लॉकडाऊन हा एक वेगळा प्रकार आहे. या ठिकाणी आपण कलम 146 नुसार जमावबंदीचे आदेश पारित केलेले आहेत, संचारबंदीचे आदेश जारी केलेले आहेत. त्यानंतर या जिल्ह्यामध्ये जसं आम्ही गेल्या 15 दिवसामध्ये जे जे दुकानदार आणि जे जे ग्राहक त्याचं पालन करत नाहीत ती दुकानं 7 दिवसाकरता बंद करण्याचा आम्ही प्रयोग राबवलेला आहे. त्याचबरोबर ज्या लग्न कार्यालयामध्ये मंगल कार्यालयामध्ये 50 पेक्षा अधिक हे लोक जमतात ही आमची धारणा होती आणि ती खरी आहे, त्याकरता आम्ही त्याच्यावर धाड टाकण्यापेक्षा आम्ही पोलीस बंदोबस्तच त्या ठिकाणी ठेवला होता की जेणेकरून त्या ठिकाणी 50 पेक्षा जास्त लोक जमणार नाहीत. आणि त्याच्यामुळं आता लोक गावी किंवा वाडी वस्तीवर लग्न करू लागलेले आहेत, त्या ठिकाणी देखील आम्ही बंदोबस्त करत आहोत. शाळा बंद आपण केलेले आहेत, आठवडे बाजार बंद यापूर्वीच केलेले आहेत आणि सगळ्या प्रकारचं जे आहे की मास्कचा जास्तीत जास्त हे वापर होण्याच्या दृष्टिकोनातून दंडाचे अधिकार जे आहेत मुंबई महाराष्ट्र पोलीस आयुक्तखाली मी पोलिसांना ते अधिकार वेगळ्यानं दिलेले आहेत. त्याच्यामुळं जे पूर्वी 100 रुपये होते त्याचे 500 रुपये केले होते, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये विवाद होऊ लागले म्हणून ते 200 रुपये केलेले आहेत. आता त्यांना ते अधिकार तसेच ठेवलेले आहेत. त्या व्यतिरिक्त जे आता शासनानं नवीन आदेश दिलेले आहेत की रात्री 8 ते 7 जी संचारबंदी आणि जी जमावबंदी आहे, रात्री जी आहे ती जमावबंदी आहे, संचारबंदी नाही. तर त्या दृष्टिकोनातून आपण नगर जिल्ह्यामध्ये प्रशासन, पोलीस, नगर परिषद आणि नागरिकांनी अतिशय चांगल्या रीतीनं काम करत आहोत. हा स्ट्रेन जो आहे, माझं नागरिकांनाच आव्हान आहे की जोपर्यंत मास्कचा वापर प्रत्येक करत नाही तोपर्यंत हा स्प्रेड हा वाढत जाणार आहे. तर त्याच्याकरता नागरिकांनी खबरदारी घेतली पाहिजे. आम्ही आम्हाला जे अंमलबजावणी करायची ते अंमलबजावणी आम्ही करीत आहोत.